हॅलो एव्हरीवन. सो आम्ही चाललो आहोत बाहेर आणि ॲक्च्युली फाल्गुनी आणि अभी चालले आहेत एकविरा देवीचे दर्शन घ्यायला. आणि आज संडे आहे आणि सनीसुद्धा आहे. सनीचं ऑफकोर्स क्लिनिक आहे पण दुपारच्या टायमाला तो आहे घरी, म्हणून त्याने आम्हाला पण विचारलं की तुम्ही पण येत आहेत का. सो सनी लगेच बोलला की येस चल जाऊया आपण सुद्धा. आईंनासुद्धा विचारलं पण त्यांना नव्हतं यायचं. सो आता आम्ही चाललो आहोत पाच जणं, मी, सनी, आई, फाल्गुनी आणि अभि. नायसाची खूप मस्ती चालू आहे. नायसा से हाय. एवढ्या लांब ना, इकडे ये, ये इकडे. चला चला आहे बघ, मी चालली वरती, बाय. तिला बाय बोलल ती ती येतच नाही पाठीमागे, ती पुढे पुढे बाय. मी चालली नाही नाही सा, मी चालली बाबू. हे बघ बाबा आणि आई दोघ चालले. हे बघ आम्ही चाललो बाय. आज प्रत्येक व्यक्ती एक अशी संधी शोधते जिथे तो एक्स्ट्रा पैसे कमवून सेल्फ डिपेंडेंट बनेल, प्लस त्याच्या फॅमिलीच्या एक्सपेन्सेस मध्ये कॉन्ट्रीब्युट सुद्धा करेल. सो अशी कोणती अपॉर्च्युनिटी तुम्ही बघतायत का जी फ्लेक्झिबल तर असेलच पण त्याचबरोबर ती सस्टेनेबल सुद्धा असेल आणि ती घर बसल्या बसल्या करता येईल तुम्हाला? वेल देन, तुमच्यासाठी एक बेस्ट सुटेबल जॉब आहे माझ्याकडे, शॉप 101, जो इंडियाचा नंबर 1 रिसेलिंग ऍप आहे, जिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही एक एंटरप्रेनर किंवा एक बिझनेस वुमेन बनवू शकता. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे झिरो इन्व्हेस्टमेंट ऍप आहे, ह्यात तुम्हाला काहीही इन्व्हेस्ट करायचं नाहीये. आणि सेकंडली, तुम्हाला कोणत्याही गोष्टी स्टॉक करून ठेवायच्या नाहीये. डाउनलोड करा शॉप 101 ऍप तुमच्या गुगल प्ले स्टोअर मधनं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर रजिस्टर करू शकतात ऍज अ रिसेलर आणि तुमचं बिझनेस सेटअप करू शकतात. त्याच्याच बरोबर तुम्ही तुमच्या त्या बिझनेसला एक छान वाला नाव सुद्धा देऊ शकतात अँड देन यू आर डन. आता तुमच्या समोर खूप सारे प्रोडक्ट, खूप सारे कॅटेगरीज अवेलेबल आहेत. त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये मिलियन्स ऑफ प्रोडक्ट्स, मिलियन्स ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्ट्स बद्दल थोडीशी पण माहिती असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस आताच चालू करू शकता. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करू शकता. पण जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला त्यात तुमची मार्जिन ऍड करायची आहे कॉस्टला, कारण जी तुम्ही मार्जिन ऍड करणार आहात ती तुमचं अर्निंग असणार आहे. सर्वात जास्त एक्साइटिंग गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसातले 1-2 तास सुद्धा दिले तर तुम्ही महिन्याचे 25,000 कमवू शकता, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कमवू शकता. सो शॉप 101 ऍप रजिस्टर केल्यानंतर हे तुम्हाला फक्त पैसेच कमवून देत नाहीये, प्लस तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देतो एक बिझनेस ओनर बनण्याचं. सो वाट कशाची बघतायत, डाउनलोड करा हा ऍप माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मधनं अँड देन हॅपी सेलिंग टू ऑल ऑफ यू. सो आम्हाला अभि घ्यायला येतो आहे, आम्ही त्याच्याच बरोबर चाललो आहोत. कसं वाटतंय? आईंना मी खूप फोर्स केलं की चला आमच्या बरोबर, पण त्यांचा आज मूड नव्हता. सो नेक्स्ट टाइम आई तुम्हाला लवकरच ब्लॉग मध्ये दिसते. आय नो तुम्ही खूप लोक आईंना मिस करतायत की आई दिसत नाही, पण लवकरात लवकर आई सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसते. नाही सर, मी फुल दमवायला घेतले बाबांना. कोण आहे नायसा? कोण आहे? डॉग? व्हॉट दिस डॉग से? व्हॉट दिस डॉग से? एवढं एवढं हसवलं, कुठे डॉग? नाही नाही, तू खाली नाही उतरायचं, खाली नाही उतरायचं तू. नो नो नो, मी पण वरती येते सर, मी पण वरती येते. आज मी आणि सनी आता ट्विनिंग घ्याल आणि कोणीच नाही, आम्ही कोणीच ट्विनिंग नाही, नायसा पण ट्विनिंग नाही आहे आमच्या. चार देवी खूप दिवसाने बाहेर पडतोय. काय पडा, खूप खूप तासाने बोलायचं असेल ह्याला, चुकून दिवसाने बोलतोय.
आम्ही आलो आहोत कार्ल्याला आणि वाजले आहे संध्याकाळचे 4:30. तर सगळे मला अग्री कोळी बोलतात. तर आता मी एकविरेला आलो. आता अजून विचार करा तुम्ही मी काय आहे ते नक्की. सो ऑन द वे आम्हाला कळलेलं की बंद आहे, पण आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो, पण इथे आल्यावर कळलं की बंद नाही आहे, गर्मी सुद्धा आहे. आणि ज्यांना माहिती नसेल हे येतं लोणावळा साईडला, अँड ते आहे एकदम असं डोंगरावर, म्हणजे थोडस चालायचं वगैरे आहे. चला बनवून देतील ना? हा बनवून. कितीला मिळू? कितीला आहे? हे 350 नाही, ते ते पण 350. कोणतं बनवायचं आहे? 350. आपण कितीला बनवू? सर जसं मी कॉफर मार्केटमधनं घेतलेलं तसंच यांना सुद्धा इथे मिळालेलं आहे. आणि त्यांनी पण असं मस्त लोकल आहेत थोडेसे, कॉफर मार्केटला नाही जाऊन कॉफर मार्केट अजून लोकल आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांचं हॅशटॅग अभुनी करून घेतलं आहे आणि इथे ऍक्च्युली स्वस्त मिळालंय. मला तिथे 400 मिळालेलं आणि इथे 350 300. सो मी बार्गेन करून पण काय फायदा नव्हता झाला तिथे, तो 400 अडकलेला. सो जर तुम्ही कधी आलात कोणी तर तुम्ही कस्टमाइज करू शकतात. रिंग आहे, ड्रीम कॅचर आहे, हँगरवर आहे, काय किचन होतं, काय काय खूप काय काय प्रकार आहे. नमस्कार. आईमौलीचा उद्या उद्या अजून थोडेसे फायनली आम्ही पोहोचलो. आई सनी नाहीसा आधी चाले आहेत 5:30 आणि आय गेस आम्ही लाईनमध्ये उभं राहिलेलो 4:45. सो विद इन 45 मिनिट्समध्ये दर्शन झालं आणि मस्त झालं, धक्काधुक्की नाही झाली जास्त. त्यांनी खूप व्यवस्थित करून दिलं. फक्त प्रॉब्लेम असं झालं की आम्ही शूट नाही करू शकलो, कारण दर्शन घ्यायचं की शूट करायचं हेच कळत नव्हतं. सो येस, बट खूप छान आहे देवी. जर कोणाला बघायची असेल तर ऑफकोर्स तुम्हाला इव्हन नेटवर सुद्धा बघायला मिळेल. पण जर कधी तुम्ही लोणावळ्यात आलात, जर जे पण नवीन असेल नक्की तुम्ही इकडे या पार्ला. हे लोणावळ्यापासून ऐकेस असं लांब नाही आहे, 4-5 किलोमीटर्सच आहे. सो आता आम्ही निघतो
बिकॉज सनीला क्लिनिकला जायचं आहे आणि त्याच्या आधी मी मस्त बांगड्या भरून घेणार आहे, कारण मला ते खूप आवडतात. ग्रीन बँगल्स ह्याच्यावरती ते येलो कलरचे असे डॉट्स असतात. देवीचा प्रसाद म्हणून मी मस्त भरून येणार आहे. आणि बघू शकतात बाहेर सगळे लोक मस्त फोटो सेशन करतायत, कारण तिकडचा व्ह्यू खूप छान आहे. आणि एक्विरियला आलं आणि नॉनव्हेज नाही खाल्लं, जाऊन खाणार आहे. हा, कारण युजली इथे लोक खाली तुम्ही जेव्हा एंटर कराल ना तर तिथे असंच आहे, तिथे सगळं नॉनव्हेज. युजली कसं असतं ना, इकडे एक्विरियला खूप लोकांची श्रद्धा आहे की ते लोक नवस मागतात, काही मागतात. तर एक्विरा इकडे येत्या वेळेस ते नवसाला कोंबडा बोला किंवा बकरा बोला याचे नवस पण देतात. आणि तीच लोक केस लहान मुलाचे जेव्हा केस म्हणजे सायवळ वगैरे येऊन करतात, इकडे येऊन करतात. खूप चांगला मोठा सेलिब्रेशन करतात, खूप मोठं सेलिब्रेशन असतात. आमच्यात तरी आम्ही नाही करत ते, पण जे कोळी लोक वगैरे ना त्यांचं खूप मोठं सेलिब्रेशन असतं. आणि उडत मस्त मस्त ते बेबीजला सजवतात आणि मस्त टेस्टी फूड पण बनवतात. इकडे भाकरी, इकडेच मटन चिकन सगळं बनवतात. एक नंबर. सो ऍज अ प्रसाद राईट, ते लोक सगळं खातात. ऍज अ प्रसाद ते असतं त्यांचं. आणि फुल डान्स पण करतो. हे बघा, हे तुम्ही जे बघतायत ना टोपली पाठीमागे, त्याच्यात युजली ते लोक बेबीजला वगैरे ठेवतात, है ना. हा, ते जायवळच्या वेळेस सजवतात ना. झालं जाय. आणि बघा ते कसं कोंबडा घेऊन चाललेत, आता ते खाली जाऊन कापणार. आणि अरे याच्यात फोटो पण कसला भारी येतो याच्यावर. दे, हे बाय बघ आजी देते. नाइस. And it's ready. हार्ट मस्त केले पर्पल मध्ये. सीमा अगं आई जे आमच्या रूमच्या ह्याला आहे ते तसं त्यांनी करून घेतले. ते करून घेतलं. कसं वाटतंय? खूप छान दर्शन झालं, मस्त वाटलं. आणि बांगड्या राहिल्याच शेवटपर्यंत, कारण माझ्या मापाच्या बांगड्याच नाही. आई कसं आलं दर्शन? दर्शन खूपच छान झालं, खूप प्रसन्न वाटलं, एकदम छानच वाटलं. म्हणजे असं मी बोलली, इव्हन तो गर्दी होती पण त्यांनी ना अशी धक्काधक्की नाही केली, एकदम आरामात करून दिलं. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल, ती म्हणजे की तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा मेक शुअर की काहीतरी कम्फर्टेबल शूज घाला, सँडल्स घाला. कारण आम्ही आता मोजडी घातली, आईनी घातली कोल्हापुरी. आणि कोल्हापुरी मोजडी अशी गोष्टी आहेत ना ज्या स्लीप होतात, कारण इथे खूप स्लीपरी वे आहे वरती जायला. रदर खाली यायला पण तुम्हाला जर वाटत असेल वरती जायला कष्ट लागतात, खाली यायला तर डबल कष्ट लागतात, कारण असं फुल स्लोपमध्ये आहे खाली यायला. आणि कम्फर्टेबल तेच कम्फर्टेबल सँडल्स वगैरे ते प्रिफर करा. आणि यस, ओवरऑल खूप छान होतं. स्वतः मी निघतो. आणि नायसा काय करते? नायसा Thank you.
आमचे मिसळ प्रेमी बघा, सकाळी पण मिसळ, संध्याकाळी पण मिसळ. आज संडे सो इट्स मिसळ स्पेशल. सो बुवाची मिसळ युजली प्रॉपर लोणावळ्यात सुद्धा मिळते. आम्ही जसं लास्ट टाइम लोणावळ्याला आलेलो, आय गेस कुठे येते, फरियाज हॉटेलच्या इथे, फरियाज रिसॉर्टच्या इथे, प्लीज ॲड्रेस नका विचारू. सो हा आता नवीन झाला आहे, नियर पार्सल घेतलेलं, तेव्हा पार्सल घेतलेलं, आणि आता आम्ही आलो सॉरी कार्ल्यावर टोलच्या इथे, म्हणजे टोल सोडल्यावर किनारा, येस किनारा धाबा, त्याच्या एक्झॅक्टली थोडंसं डायगनॉलला आहे, नवीनच झालं आहे बुवा मिसळ. सो नक्की या, तुम्ही ट्राय करा. एक बटर द्या आणि दोन नॉर्मल द्या. आता लाईट लावा, फक्त ही लावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इथे येऊन ती खायला पाहिजे तर अजिबात खाऊ नका, अजिबात खाऊ नका, असं नाही. आम्ही रिकमेंड करू, मला नाही आवडलं पर्सनली. खूपच त्यांचं ना ऍक्च्युली काय माहिती, हळदीची टेस्ट लागत होती, हळद कच्ची राहिलेली का ती तशीच बनवतात, आय डोंट नो, पण नाही आवडलं मला पर्सनली. नाही फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टाइम पण जेव्हा खाल्लेली तेव्हा पण नव्हती. एवढ्या वर्ष मिसळ खातोय पण असे टेस्ट मी अजूनपर्यंत बघितलेली. सगळी कच्ची हळद कशी लागते, कच्च्या हळदीची टेस्ट लागते, सेम तशीच. पण तरी पर्सन टू पर्सन डिफर करेल, तुम्हाला येऊन ट्राय करायचं तुम्ही करू शकता. सो चला आता आम्ही खरं ऑफिशियली निघतो. माझ्या मुलीला उठवलं बघा, चल.